ची राज्या राज्यांमध्ये स्पर्धा फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत बाकीची राज्य सुद्धा म्हणजे अगदी उत्तर प्रदेश सारखं राज्य सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन दोन दोन दिवस इकडे त्यांचा तो काही टूर असते ती करतात इंडस्ट्रीयल टूर करतात इन्व्हेस्टमेंट मागून जातात कर्नाटक साऊथमधली राज्य तामिळनाडू कर्नाटक गुजरात आपलं बाजूचं राज्य या सगळ्यांबरोबर आपली स्पर्धा आहे त्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आपल्याला जो फेस होतो तो इन्व्हेस्टमेंट आणण्याचा कारण जे आपण देऊ शकतो त्याच गोष्टी ते सुद्धा देऊ शकतात आणि गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं की काही इन्व्हेस्टमेंट आपल्याकडनं गेल्या कारण पुढचं वर्ष आता इलेक्शनचं वर्ष आहे तुम्हाला असं वाटतं का कारण आणि आता फरक असा झालेला आहे की केंद्र सरकारचा तुम्हाला पाठिंबा असेल तर तुमच्याकडे बिग टिकीट प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणतो ती तुमच्याकडे येऊ शकतात आता तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही ते आणू शकता का शंभर टक्के आणू शकतो याला सुरुवातही झालेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते तुम्ही जर सोशल मीडियावर माझ्या टाईम लाईनला जाऊन बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की दर एक दिवस आड इन्व्हेस्टर येतोय तो भेटतोय तो करतोय इन्व्हेस्टमेंट चालू आहेत त्यांना जमिनी आपण दिलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर आपण बघितलं असेल तर आपण एफ मध्ये चौथ्या पाचव्या नंबरवर फेटलो गेलो होतो मागच्या क्वार्टरला आपण एक नंबरवर आलो आहोत आणि वर्ष संपता समता पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आपण राहू आणि पुढच्या वर्षीपासून मी दाव्याने सांगतो की आपण पहिल्याच क्रमांकावर राहू कारण गेल्या पाच वर्षात आपण माझ्या काळात बघितलं असेल तर चार वर्ष आपण पहिल्या क्रमांकावर आहोत आणि त्यातले तीन वर्ष असे आहेत की ज्यामध्ये आपल्या नंतरचे चार राज्य देखील आपल्या मागे आहेत एकत्रितपणे त्यामुळे महाराष्ट्र एक मॅग्नेट आहे हे इथे फक्त गुड गव्हर्नन्स द्यावा लागतो आणि ही जी वसुली ही जी एक प्रवृत्ती मागच्या काळात आपण बघितली एवढी प्रवृत्ती थांबवली की महाराष्ट्रात काही करावं लागत नाही ऑटोमॅटिक महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट येत असतात त्यामुळे आता इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात येते आहे हे खरं आहे तुम्ही जे सांगितलं की कॉम्पिटिशन आहे आज असं नाही एक काळ असा होता की महाराष्ट्रातच लोक यायचे आता दहा राज्य अशी आहेत जी फिअर्सली कॉम्पिट करत आहेत ज्या राज्यांनी एक प्रकारे पूर्ण रेड कार्पेट लोकांना दिलाय पण याच्यामध्ये इन्व्हेस्टर जेव्हा आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्ही त्यांना काही राज्यांची नावं मी घेत नाही पण मी सांगतो त्या राज्यांच्या बद्दल की ठीक आहे त्यांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात इन्सेन्टिव दिले पण फरक असा आहे की तिथल्या उद्योजकांना विचारा की जे पेपरवर इन्सेंटिव्ह मिळाले ते प्रत्यक्षात मिळाले का आणि आमच्याकडे उद्योजकांना मिळा कुठली राज्य आहे तशी आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे नाही मी आलेली लोक मी आम्ही आत्ता आमचं सरकार आल्याबरोबर आपल्या इकडे या कोविडमुळे जवळपास आठ हजार कोटी रुपयाचं इन्सेन्टिव्ह देणं बाकी होतं मी मागच्याच वर्षी सहा हजार कोटी क्लिअर करून टाकला आल्या आल्या सहा हजार कोटी क्लिअर केला कारण इन्व्हेस्टर मध्ये जर तुम्हाला कॉन्फिडन्स ठेवायचा असेल तर त्याला तुम्ही प्रॉमिस केलेला इन्सेंटिव्ह कारण त्याची बॅलन्सशीट त्या प्रॉमिस केलेल्या इन्सेंटिव्हच्या आधारावर असते बँकमध्ये डिफॉल्ट होतो नाही तर त्याचा त्यामुळे तात्काळ आम्ही ते तात दिले आणि म्हणून मी लोकांना सांगतो की बघा तुम्ही ह्या राज्यांचं सा सांगताना मग सांगा या राज्यामध्ये तुम्हाला प्रॉमिस केलेलं दिलं का आम्ही देतो आहे आणि लोक येत आहेत त्यामुळे मला प्रॉब्लेम वाटत नाही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असेल बघा एकच गोष्ट मी सांगतो की विशेषतः टेक्नॉलॉजीमध्ये फिनटेकमध्ये आणि स्टार्टअप्समध्ये आज आपण खूप पुढे आहोत पण तरी देखील हे तेवढंच खरं आहे की वी लॉस टू बँगलोर अँड हैदराबाद आणि तसं कारण काय झालं तर Even to an गुजरात नाही गुजरातला तर वेगळा आहे पण टेक्नॉलॉजी आणि या सगळ्याच्यात आपण तिथे काही प्रमाणात गुजरातला त्याचं प्रामुख्यानं कारण काय झालं की आपला सगळा जो काही हब होता हा मुंबई होता आणि मुंबईमध्ये रेंटल्स अनअफोर्डेबल झाले मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करू शकलो नाही आणि त्यामुळे ते लोक त्या ठिकाणी गेले पण आता मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलंय आणि हा ट्वेंटी टू किलोमीटरचा जो सी ब्रिज आपला या वर्षीच्या शेवटी तयार होतोय ट्रान्स हार्बर लिंक याच्यामुळे आणि न्यू मुंबई एअरपोर्टमुळे एक तिसरी मुंबई तयार झाली आहे oh. आता सगळी इन्व्हेस्टमेंट या तिसऱ्या मुंबईत येणार आहे आता बंगलोर किंवा हैदराबादला मध्यंतरीच्या दहा वर्षातलं पंधरा वर्षातलं जे काही डेफिसिटचं ऍडव्हानेज मिळालं हे आता मिळणार नाही कारण आपली नॅचरल इकोसिस्टीम आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर देशाची सिक्स्टी फायव्ह पर्सेंट डेटा सेंटर कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात तयार झाली ही या स्किल आणि सगळ्यात महत्वाचं काय की टुडे डेटा इज बिगर दॅन ऑइल आणि ही सगळी डेटा सेंटर्स ही न्यू मुंबईमध्ये तयार झाली आहेत सिक्स्टी फायव्ह पर्सेंट कॅपॅसिटी आपल्याकडे आहे त्यामुळे आता आपल्याला कोणी रोखूच शकत नाही फक्त ही जी काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत ही वेळेत आपल्याला कम्प्लीट करावी लागतील ती आपण करतो